कळवण तालुक्यातील असोली पाळेखुर्द येथील गेल्या काही दिवसांपासून कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यासोबत कृषी विभाग, जिल्हा परिषद व अन्य विभागाच्या माध्यमातून बांधलेले सिमेंट नाला बांध यांची झालेली दुरावस्था, निकृष्ट प्रतीचे काम, टक्केवारीची मुरुम माती अशी लाल फितीतली खचलेली मानसिकता वाहून गेलेल्या विविध विकास कामांच्या माध्यमातून समोर आली आहे. तालुक्यातील पाळेखुर्द असोली दरम्यान झालेल्या खडीकरण रस्त्याचा वाहून गेलेला फरशी पूल व वाहून गेलेला सिमेंट बंधारा हे निकृष्ट दर्जाच्या कामांची पावती देत आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच या रस्त्यावर खडीकरण करण्यात आले होते, परंतु पाळेखुर्द परिसरातील शेतकऱ्यांचा आनंद अवघे 2 महिने देखील टिकला नाही. हिंगवे शिवार येथे 3 वर्षापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आलेला सिमेंट नाला बंधारा याला वाढलेल्या पाण्यामुळे बाजूचा भराव वाहून गेला. परिणामी बंधाऱ्यातील सर्व साठलेले पाणी वाहून गेले, त्यामुळे सुमारे 500 एकर शेत जमिनीला पाण्याचा तुटवडा आता जाणवणार आहे. तर याच भरावातील पाणी पुढे जाऊन असोली व पाळेखुर्दच्या नदी नाल्यांना जाऊन मिळत असताना रस्त्याच्या फरशी पुलाजवळील भाग खचला आहे. एकाच वेळी बंधारा आणि रस्ता खचल्यामुळे येथील शेतकरी वर्ग पूर्णपणे कोलमडलाय. जो शेतमाल अभोना व कळवण येथे पोहोचवण्यासाठी वाहतुकीसाठी कमी अंतराचा मार्गच बंद झाल्यामुळे रस्ता बदलून बाजारपेठ गाठण्यासाठी दुप्पट वाहतूक खर्च मोजावा लागणार आहे. सिमेंट बंधाऱ्यातील पाणी वाहून गेल्यामुळे उन्हाळी पिके घेताना पाण्याची कमतरता भासणार आहे. जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या दोन्ही कामांना प्राधान्य देऊन त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी पाळेखुर्द येथील शेतकरी सौरभ पाटील यांनी प्रसारमाध्यमांद्वारे केली आहे. आणि त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे हिंगव्याला जो बंधारा होता तो बंधारा फुटल्यामुळे किंवा त्याने साईडने पाणी निघाल्यामुळे हे जास्तीचं पाणी आलं, याच्यामुळे पाणी आल्यामुळे हा पण भराव खचला गेला आणि तिकडे पण भराव खचला गेला आहे, तर तोही बंधारा दुरुस्त करून मिळावा ही विनंती. तुम्ही बघत आहात जनमत मराठी.